विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी नीलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी बालभारती पाठ 19 मले बाजाराला जायचं बाई. मले बाजाराला जायचं बाई या पाठाच्या लेखिका आहे प्रभा बैकर. या एक प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांचे प्राजक्त पाकळ्या, तिची गोष्ट हे लघुकथा संग्रह, तसेच काही ललितलेख प्रसिद्ध आहेत. बाई मी विसर भोळी हा त्यांचा एक विनोदी लेख संग्रह, तसंच काही बालगीत संग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. तर मले बाजाराला जायचं बाई हे पथनाट्य आहे. तर पथनाट्य म्हणजेच काय? तर लोकांमध्ये जागृती यावी, एखादी समस्या असेल तर त्या समस्येच्या अनुषंगाने लोकांना जाग करण्यासाठी रस्तोरस्ती ठिकठिकाणी जाऊन अशा प्रकारे एक नाट्यमय रित्या काही प्रसंग उभे केले जातात आणि त्यातून लोकांना जाग केलं जातं, काही संदेश दिला जातो. तसंच हे एक पथनाट्य आहे. या पथनाट्यात प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी लेखिकेने अतिशय मार्मिकपणे या पथनाट्याचा भारूडाच्या अंगाने जाऊन लोकांना एक जागृती आणण्यासाठी याचा उपयोग केलेला आहे. माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी या प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या, परंतु त्याच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचं कशा प्रकारे नुकसान होत आहे हे लक्षात आणून देण्यासाठी आपण या पर्यावरणाचं रक्षण कशा प्रकारे करू शकतो हे या पथनाट्यातून लेखिकेने अतिशय मार्मिकपणे सांगितले आहे. मार्मिकपणे म्हणजे सूक्ष्मपणे, आणि थोडस एका अशिक्षित बाईने सुशिक्षित लोकांना जणू सांगितलेलं आहे, आणि त्या अनुषंगाने हे पथनाट्य मार्मिकपणे पर्यावरणाची जागृती आपल्याला करून देते. मले बाजाराला जायचं बाई पाठाला सुरुवात करण्याअगोदर थोडीशी पार्श्वभूमी आपण बघूया. आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत. आठवड्याचा बाजार म्हणजेच गावच्या ठिकाणी आठवड्याचा एक दिवस ठरलेला असतो आणि त्या दिवशी आजूबाजूच्या गावातील सगळी लोक येऊन त्या ठिकाणी बाजार भरवतात आणि लोक सुद्धा त्या एका दिवशी बाजारात खरेदीला येत असतात. तर या अशाच एका आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी एका गावातील काही स्त्रिया व काही पुरुष निघालेले आहेत. जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात. या ठिकाणी ही स्त्री डोक्याला हात लावून बसलेली आहे. ते सर्व तिच्या जवळ येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो. या चित्राचं तुम्ही नीट निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी या आपल्याला कॅरी बॅग दिसून येत आहेत. आणि मग या कॅरी बॅगचं जे काही आज आपण बघतो आहोत, अतिवापर चाललेला आहे, त्याचे होणारे दुष्परिणाम, त्याबाबत प्रकाश टाकण्याचा लेखिकेने या पथनाट्यातून प्रयत्न केलेला आहे. आपण सुरुवातीला एका छोट्याशा ॲनिमेटेड व्हिडिओ मार्फत हा पाठ बघणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष पाठ अभ्यासणार आहोत. मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. काग बाई, काग बाई, काग बाई,
नगबाई 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 कारण अहो, काय ते सांगशील बाजाराला जायचं, आठवड्याचा बाजार हाय त्यो, आणि तिथं जाऊन समद्या संसाराला लागत ती खरेदी करायची बघ. अहो मंडळी, डाळ तांदूळ भाजीपाला साबण काय बाय लागतं बघा संसाराला, मग ते समद घेऊन ये की त्यात अवघड ते काय, म्हणून तर म्हणतो चल की बाजाराला. अहो आणू कशात आणि ठेवू कशात, आता समद्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की. अहो त्योच तर मोठा घोटाळा हाय. त्यो कसा काय? अहो कॅरी बॅग मध्ये वस्तू भरून आणाव्या, वस्तू वतून डब्यात भराव्या आणि कॅरी बॅग फेकून द्यावी की, म्हणजे झालं बघा. अहो त्या कॅरी बॅगा समद्या गटारीत अडकतात, समद्या नाले नद्या तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं की रस्त्यात. काय सांगता काय बाई, मग ध्यानात येत का नाही, म्हणून तर म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. काग बाई काग बाई काग बाई. अहो माझी हरणी माझी दुधाची म्हैस. आता तिले काय झालं? अहो माझी हरणी मला सोडून गेली की. कुठं गेली, जंगलात कि रानात? अहो माझी हरणी मरून गेली नव. कशा पायी मेली तुझी हरणी, ते तर सांगते म्या, ध्यानात येत का नाही. प्लॅस्टिकच्या बॅगा तिनं चाऱ्या बरोबर चगळल्या, तिच्या त्या पोटात गेल्या आणि तिचं मरण सोडवलं बया. तिचं बिचारं रेडकू रड रड रडलं. प्लॅस्टिकचा कचरा हेच आहे बघा कारण, जनावरांचं ओढवतंय मरण, म्हणून तर म्हणते. काय म्हणते? मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. अहो सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू हे आहे विशेष, आणि सजीवांना वाचवूया हा दिलाय संदेश. पेपरातली बातमी वाचली की नाही, आता काय तुम्ही अंगठा बहादर नाही? सांग रे बाबा, मले आठवत नाही पेपरात आलंय तरी काय. अहो त्या समिंदर किनाऱ्यावर 2000 कासव मरून पडली बघा. अरे 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 फार वाईट झालं बघा, प्लास्टिकच्या वेख्यातून जलचर सुदित नाही वाचलं. ध्यान देऊन ऐका, एवढंच नाही प्लास्टिक वापरू नका सरकारनं केलाय कायदा, सजीवांना वाचवायचा केलाय वायदा. खरंच की काय? अहो आपली जमीन बी नांगरली की प्लास्टिकची जाळी वरती येतात, मग शेतात पीक येईल कसं, म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. अग यापेक्षा म्या सांगतो तसं कर, समद्या लोकांना उपदेश कर. तेवो काय, वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची, प्लास्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी बाजाराला जाशील का नाही? वय 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 पर मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही, मले बाजाराला जायचं हाई, मले बाजाराला जायचं हाई. चला 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 बाजाराला चला. चला 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 आता बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. चला 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 बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. कागद कपड्याच वापरा, नको प्लास्टिकचा कचरा, होत नाही त्याचा निचरा. आर्ततेने सांगते वसुंधरा, आर्ततेने सांगते वसुंधरा, कागदी पिशव्या वापरा कापडी पिशव्या वापरा. चला 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 तुम्ही बाजाराला चला. हे एक भारूड आहे, भारूड म्हणजेच ज्यातून लोकांना एक संदेश दिला जातो, थोडस काव्यात्मक असं हे लेखन असतं आणि त्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केलेला असतो. बाई म्हणजेच ती जी बाई बसलेली आहे ती काय म्हणते बघा, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. सगळे जे इतर लोक तिच्या जवळ आलेले आहेत ते तिला विचारतात,
कागबाई कागबाई कागबाई, नगबाई नगबाई नगबाई। पहिला का बर जायचं नाही, कारण काय ते सांगशील की नाही? बाई आवो बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची? कशा कशाची कशा कशाची? आवो मंडळी डाळ तांदूळ अन भाजीपाला, साबण कपडे चपला, काय बाय लागतं आपल्या संसाराला? आता ही बाई काय म्हणते बघा, मला बाजाराला जायचं नाही, म्हणजेच मला बाजारात जायचं नाही, आठवड्याचा बाजार भरतो त्या ठिकाणी मला जायचं नाही, असं ती बाई म्हणते। मग सगळेजण तिला विचारतात, का ग बाई, म्हणजे का ग तुला का बाजारला जायचं नाही? तर ती म्हणते, नगबाई नगबाई नगबाई, नको ग बाई, नग म्हणजेच नको, मले म्हणजेच मला, मला बाजाराला जायचं नाही, नाही म्हणजे नाही। मग ती विचारते, मला जायचं नाही असं ती जेव्हा म्हणते तेव्हा पहिला विचारतो, का बरं जायचं नाही, कारण तर सांगशील? तर ती का बाई म्हणते, बाजाराला कशाला आपण जातो, बाजारात कशासाठी आपण जातो? तर या काही गोष्टी खरेदी करायला। काय काय? तर डाळ तांदूळ भाजी साबण कपडे, या ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या आणण्यासाठी। काय बाई म्हणजेच काही बाई, संसाराला म्हणजे आपल्या संसाराला। तर आपल्या संसाराला या ज्या काही गोष्टी लागतात त्या आणण्यासाठी आपण बाजारात जात असतो। आता तिसरा काय म्हणतो, मग ते समद घेऊन ये की, त्यात अवघड काय? बाई, अरे आणू कशात ठेवू कशात? आता तर समद्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की? दुसरा म्हणतो, बाई आवत त्योस तर मोठा घोटाळा हाय। इतर, कसा काय कसा काय कसा काय? पहिला, कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी, अन कॅरी बॅग फेकून द्यावी, म्हणजे झालं। बाई, त्या कॅरी बॅगा समद्या गटारीत अडकतात, समद्या नाल्या तुडुंब भरतात, अन सांडपाणी येतं रस्त्यात। आता काय म्हणतायत बघा, समद म्हणजे सगळं, घेऊन म्हणजे घेऊन। मग तिसरा तिला म्हणतो, सगळं घेऊन ये की, त्यात कठीण काय? मग ती म्हणते, आणू आणि ठेवू कशात, आणू कशात ठेवू कशात? तर दुसरा म्हणतो, अरे आता तर सगळ्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात। कॅरी बॅग म्हणजेच काय? तर पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या। तर तोच तर मोठा घोटाळा हाय। कसा काय? तर कॅरी बॅग भरून आणावी आणि वस्तू वतून डब्यात भरावी, कॅरी बॅग फेकून द्यावी, वतून म्हणजे ओतून। तर पहिला काय म्हणतो, आता अगदी सोपं झालंय की प्लास्टिक मधून ते भरून आणायचं, डब्यात भरून ठेवायचं ओतून, आणि कॅरी बॅग फेकून द्यायची। तर या कॅरी बॅग मध्ये अशा प्रकारे या सगळ्या वस्तू आणायच्या आणि कॅरी बॅग फेकून द्यायची। ती बाई काय म्हणते बघा, त्या कॅरी बॅगा समद्या गटारीत अडकतात, समद्या नाल्यात तुडुंब भरतात, अन सांडपाणी येतं रस्त्यात। तर आपण या कॅरी बॅगा म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या ज्या फेकून देतो, त्या सगळ्या कुठे जातात? तर गटारात अडकतात, आणि त्यामुळे समद्या म्हणजे सगळे नाले तुडुंब म्हणजेच काठोकाठ भरतात, आणि त्यामुळे सांडपाणी जे आहे ते सांडपाणी सगळं काय होतं? रस्त्यांवर येतं। बघा किती मार्मिकपणे त्या बाईने अगदी स्पष्टपणे आणि काहीही न लोकांना खूप मार्गदर्शन न करता थोडक्यात तिने सांगितलं की कॅरी बॅगा तोच तर घोटाळा आहे, की कॅरी बॅगांमुळे कशा प्रकारे नाले तुडुंब भरतात। दुसरा काय सांगता काय बाई, मग ध्यानात येत का नाही? म्हणून म्हणते, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही। काग बाई काग बाई काग बाई, बाई रडत रडत सांगते, अव माझी हरणी दुधाची म्हैस। आता तिले काय झालं? अव माझी हरणी मला सोडून गेली। कुठं? जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली। कशापाई मेली तुझी हरणी?
तिच्यासाठी तू का गाते रडगाणी, का नाही केलं तू औषध पाणी? आता काय म्हणते बघा ती, काय सांगता काय बाई, म्हणजेच काय सांगता तुम्ही, अशा पाणी रस्त्यावर कॅरी बॅग मुळे येत? मती म्हणते मग, मग म्हणजे मग, मग तुमच्या लक्षात येत का नाही? म्हणून म्हणते मला बाजारात जायचं नाही, कारण काय तर सगळ्या वस्तू या कॅरी बॅग मध्ये देतात. मती परत म्हणते माझी हरणी, म्हणजेच माझी ही दुधाची म्हैस. तिसरा म्हणतो अरे आता म्हैस, तुला बाजारला जायचं नाही तर म्हशीचं काय काम, तिला आता काय झालं? ती म्हणते माझी हरणी मला सोडून गेली. मग कुठे गेली, जंगलात की अरण्यात? नाही तर ती मरून गेली. मग सगळेजण तिला म्हणतात हरणी मेली म्हणजेच तुझी म्हैस मेली, तर तिच्यासाठी तू रडत का बसली आहेस, तिच्यासाठी तू औषध पाणी का नाही केलं? आता बाई काय म्हणते पुढे, ते तर सांगते म्या, ध्यानात येत का नाही, प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिनं चाऱ्यागत चगळल्या, तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरणच ओढवलं. तिचं बिचार रेडकू रड रड रडलं, दुधा वाचून त्या लेकराचं अडलं. माझं मन खूप तडफडलं, प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढवतंय मरण. म्हणून म्हणते काय म्हणते, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. आता ती काय सांगते बघा, कि माझी हरणी म्हणजे माझी म्हैस कशी मेली, तर प्लास्टिकच्या कॅरी बॅगा, प्लास्टिकच्या या पिशव्या तिने चाऱ्यागत चघळल्या. चाऱ्यागत म्हणजे चारा म्हणून चघळला. आपण जे काही कचरा वगैरे असतो, काही फळांची सालं, भाज्यांची सालं, केळ्याची सालं, आपण अशा प्रकारे या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून फेकतो, आणि मग या कचरा म्हणून जेव्हा आपण तो फेकतो, या जनावरांना काही कळत नाही, आणि त्या जनावरांना तो भाज्यांची सालं किंवा फळांची सालं चारा म्हणून त्या खातात, त्याच्याबरोबर त्या पिशव्या सुद्धा त्यांच्या पोटात जातात. तर अशा प्रकारे तिच्या पोटात या पिशव्या गेल्या आणि म्हणूनच तिचं मरण ओढवलं. तिचं बिचारं रेडकू, रेडकू म्हणजेच चाऱ्यागत म्हणजे चारा म्हणून, रेडकू म्हणजे त्या म्हशीचं पिल्लू, ते खूप रडलं कारण त्याला दूध मिळेनासं झालं. माझं मन खूप तडफडलं, थोडक्यात प्लास्टिकचा कचरा हेच जनावरांचं मरण ओढवण्यासाठी कारण आहे, आणि म्हणूनच या प्लास्टिकच्या पिशव्यातून हे जे सगळ्या वस्तू दिल्या जातात ते मला नको आहे, म्हणूनच मला बाजारात जायचं नाही. तर या मुक्या प्राण्यांबद्दल विचार करण्याची गरज आहे, आणि प्लास्टिकचा वापर थांबवणं आवश्यक आहे. पहिला, अव सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष, सजीवांना वाचवूया हा दिलाय संदेश, पेपरातली बातमी वाचली की नाय, आता काय तुम्ही अंगठा बहादर नाय. आता काय म्हणते बघा, तुम्ही म्हणजे तुम्ही, सरकारने आदेश काढलाय, आदेश म्हणजेच काय तर सूचना, काय काढली आहे तर प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष, सजीवांना वाचवूया हा संदेश दिलाय. तर तुम्ही पेपरातली बातमी वाचली की नाही, आता तुम्ही अंगठा बहाद्दर नाही म्हणजे तुम्ही अशिक्षित नाही, तुम्ही लिहू वाचू शकता, आणि त्यामुळे पेपरामध्ये सरकारने आदेश काढलेला आहे की प्लास्टिक वापरू नका. सांग रे बाबा सांग, मले आठवत नाय, पेपरात आलंय तरी काय. आता तिसरा विचारतो, मला काही आठवत नाही, मी वाचलं असेल पण पेपरात काय आलंय. त्या समिंदर किनाऱ्यावर, त्या समिंदर किनाऱ्यावर, समिंदर म्हणजे समुद्र, त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं समिंदर किनाऱ्यावर. मग दुसरा विचारतो काय झालं समुद्र किनाऱ्यावर. आता या बाईने एक बातमी दिली, अजून दुसरी बातमी पेपरमध्ये काय आली आहे, काय झालं समुद्र किनाऱ्यावर. बाई म्हणते त्या समिंदर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव,
त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसव, डोळ्यातून म्हणजे डोळ्यातून। ती सांगते त्या समुद्र किनाऱ्यावर पेपरमध्ये बातमी आली आहे, मरून पडली 2000 कासव त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसव। समुद्र किनाऱ्यावर 2000 कासवे मरून पडलेली आहेत आणि त्यांच्यासाठीच खूप वाईट वाटतं। तिसरा, आर आर आर, फार वाईट घडलं, प्लास्टिकच्या विळख्यातून जलसर सुधीत नाही वाचलं। आता तिसरा काय म्हणतो, अरे अरे खूप वाईट झालं, प्लास्टिकच्या या विळख्यातून जलचर सुधीक म्हणजेच जलचर सुद्धा, समुद्रातले प्राणी सुद्धा वाचू शकले नाही। बाई ध्यान देऊन ऐका, एवढंच नाही आणखी आकृत घडलंय काय, प्लास्टिक वापरू नका, सरकारनं केलाय कायदा, सजीवांना वाचवायचा केलाय वायदा। मग बाई काय म्हणते, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, एवढंच नाही म्हणजेच काय, एवढंच नाही नाही आणखी आकृत घडलंय काय, आणखीन काय वाईट घडलं पहिला विचारतो। बाई काय म्हणते, प्लास्टिक वापरू नका, सरकारनं केलाय कायदा, सजीवांना वाचवायचा केलाय वायदा। वायदा म्हणजे वचन, तर सरकारने कायदा केलाय की सजीवांना वाचवायचं आणि म्हणूनच प्लास्टिक दूर करायचंय आणि आपल्या या पर्यावरणाला वाचवायचंय, हा सरकारने कायदा केलेला आहे, नियम केलेला आहे। खरच की काय, आपण पोरवाळ खाणार काय, आपली काळीमाय ओसाड होत आहे, बाई म्हणते बघा। तर दुसरा विचार तो, खरच की काय, असाच खरच कायदा केलाय, तर बाई म्हणते आपण पोरबाळ खाणार काय, आपली काळीमाय ओसाड होत आहे। मग सरकारने हा कायदा काय केला, का केला असेल, तर ती म्हणते आपल्याच साठी, कारण आपली पोरबाळ खाणार काय, खाण्यासाठी काय पाहिजे, अन्न पाहिजे, तर आपली काळीमाय, काळीमाय म्हणजेच आपली शेत जमीन, आपली शेत जमीन या ठिकाणी ओसाड होत आहे। ओसाड होत आहे म्हणजेच काय, तर नापीक होत आहे, तिच्यातून धान्य येईना असं झालंय। मग तिसरा विचारतो, कशी काय, कशी काय, जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कस, कशी मिळतील खंडीभर कणस, म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही। मग बाई काय म्हणते, जमीन नांगरली, जमीन नांगरल्यानंतर त्यातून काय आलं वरती, तर प्लास्टिकची जाळ्या वरती आल्या, या प्लास्टिक जर असेल तर शेतात पीक येईल कस आणि कशी मिळतील खंडीभर कणस, खंडी म्हणजे पूर्वीचं मोजमाप, कस कणस येतील, आणि म्हणूनच म्हणते मला बाजारात जायचं नाही, मला बाजारात जायचं नाही। मग पहिला म्हणतो, यापेक्षा मी सांगतो तसं कर, समद्या लोकांना उपदेश कर। मग पहिला काय म्हणतो, बाजारात जायचं नाही हा उपाय नाही, यापेक्षा मी म्हणजे मी सांगतो तसं कर, सगळ्या लोकांना उपदेश कर। तो काय, मग कोणता उपदेश करू। तिसरा, वापरू पिशवी कापडाची अन कागदाची, प्लास्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची। काय म्हणतो, वापरू पिशवी कापडाची, आपण कापडाची पिशवी आणि कागदाची पिशवी वापरूया, प्लास्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची, वसुंधरा म्हणजेच पृथ्वी। तर कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी। आता तरी बाजाराला जाशील का नाही, आता तिला सगळेजण विचारतात प्लास्टिक पिशवी नको आपण कापडी पिशवी घेऊया, तर आता तरी तू बाजारात जाणार की नाही। भाई भय भय भय, परमी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही, मले बाजाराला जायचं हाई, मले बाजाराला जायचं बाई। मग ती काय म्हणते, मी आता बाजारात जाणार, पण पर म्हणजे पण, मी प्लास्टिकची पिशवी हातात धरणार नाही, मला बाजाराला जायचं हाई, मला बाजाराला जायचं बाई। तर हो मी आता बाजारात जाणार, पण मी काय करणार,
प्लास्टिक पिशवी हातात घेणार नाही. आता मग सर्वजण काय म्हणतात? चला 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 बाजाराला चला, चला 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 बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. कागद कपडाच वापरा, नको हा प्लास्टिकचा कचरा, होत नाही त्याचा निचरा, आर्ततेने सांगते वसुंधरा. कागद कपडाच वापरा, नको प्लास्टिकचा कचरा, होत नाही त्याचा निचरा, आर्ततेने सांगते वसुंधरा. कागद कपडाच वापरा, कागद कपडाच वापरा. आणि मग सर्वजण मिळून संदेश देतात, चला 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 आपण बाजाराला जाऊया. काय घेऊन जाऊया? कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. तर कापडाची थैली घेऊन आपण बाजाराला जायचंय. प्लास्टिकचा कचरा करायचा नाही म्हणजेच वापरायचा नाही, कारण त्याचा निचरा होत नाही म्हणजेच तो निघून जात नाही. प्लास्टिकचं विघटन होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. हेच आपल्याला वसुंधरा म्हणजेच आपली पृथ्वी अतिशय व्याकुळतेने सांगत आहे की कागद किंवा कपडा वापरा, प्लास्टिक वापरू नका. तर बालमित्रांनो, वेळ आहे काहीतरी करायची आणि आपल्या या धरतीला वाचवायची, आणि म्हणूनच कापडी आणि जूटची पिशवी वापरूया, प्लास्टिकची पिशवी दूर करूया. तर हा संदेश या पाठात भारुडाच्या अंगाने या अशिक्षित अशा या लोकांनी या सुशिक्षित समाजाला प्लास्टिकचं जो दुष्परिणाम आहे ते समजावून सांगण्यासाठी सांगितलेला आहे. थोडक्यात, या वसुंधरेला वाचवण्यासाठी आपण सगळ्या मानवजातीने प्रयत्न केला पाहिजे, कारण मुखी जनावर जी आहेत यांना कळत नाही, आणि या जनावरांना अगदी जलचर म्हणजेच पाण्यातले प्राणी यांना सुद्धा या प्लास्टिकचा त्रास होतो. पक्षी त्यांनाही प्लास्टिकचा त्रास होतो, आणि जमिनीवर असणारे इतर प्राणी, त्याचबरोबर आपण मानव प्राणी, कारण मातीमध्ये हे प्लास्टिक अडकून राहतं, त्यामुळे शेतामधून पीक येणं अशक्य होऊन बसतं. तर थोडक्यात, या वसुंधरेला या पृथ्वीला वाचवण्यासाठी आपल्याला आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर आपण या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प करूया, आणि त्याचसाठी 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही प्रश्न आपण बघणार आहोत. असे का घडले? काळी माय ओसाड झाली. आता या ठिकाणी काळी माय म्हणजे शेत जमीन ही ओसाड झाली. का ओसाड झाली? तर नांगरलेल्या जमिनीतून प्लास्टिकची जाळी अडकते. आपण जे प्लास्टिक वापरतो आणि फेकून देतो त्या प्लास्टिकमुळे शेत जमीन मध्ये ही प्लास्टिकची जाळी अडकते. या प्लास्टिकमुळे शेतातील सूक्ष्मजीव नष्ट होतात. परिणामी शेत जमीन नापीक होऊन पीक येईनासे होते, आणि म्हणूनच काळी माय ओसाड झाली. सरकारने आदेश काढून संदेश दिला. तर सरकारला आदेश म्हणजे सूचना काढून संदेश द्यावा लागला. का बरं? तर प्लास्टिकच्या कॅरीबॅगमुळे जनावरांचे मरण ओढवते, सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो, आणि म्हणूनच सरकारने आदेश काढून संदेश दिला की मुक्या प्राण्यांबद्दल विचार करा आणि प्लास्टिकचा वापर थांबवा. समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले. आपण ज्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरतो, या पिशव्या आपण वापरतो आणि फेकून देतो, तर या पिशव्या जेव्हा आपण फेकतो त्यावेळेला पाण्यात सुद्धा असंख्य प्लास्टिक हे फेकलं जातं. तर समुद्रातील पाण्यात या प्लास्टिकच्या कॅरी बॅगांचा विळखा बसला, आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले. कारण प्लास्टिकच्या या पिशव्यांमध्ये हे जलचर जेव्हा अडकले जातात तेव्हा त्यातून बाहेर पडणं त्यांना अशक्य होतं,
आणि त्यातच त्यांचा जीव जातो. बाई बाजाराला जायला तयार झाल्या. प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही, त्याऐवजी कापडाची आणि कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायची हे सर्वांनी प्रतिज्ञापूर्वक ठरवलं आणि म्हणूनच बाई बाजाराला जायला तयार झाल्या. तर अशा प्रकारे प्लास्टिकच्या अतिवापरामुळे जनावरांचे जे मृत्यू होतात, पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो, हे भयावह परिणाम हळूहळू आपल्या समोर येऊ लागलेले आहेत. हे घडू नये म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत हे या पाठातून, पथनाट्यातून लेखिकेने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचवा असा एक संदेश आपल्याला दिलेला आहे. बालमित्रांनो, आपण सुद्धा याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे. बाजारात गेल्यानंतर प्लास्टिकची पिशवी समोरून दिली तरी सुद्धा आपण प्लास्टिक नको असं सांगितलं पाहिजे, तरच या पृथ्वीला आपण वाचवू शकू. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.